नमस्कार। मागील काही दिवसांपासून राज्यात कोविडचे प्रमाण जे आहे ते वाढले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सतर्क राहण्याची गरज आहे। गेल्या 24 तासात 169 जे रुग्ण आहेत ते आढळले आहेत, तर होम आयसोलेशन मध्ये 155 रुग्ण जे आहेत ते आहेत आणि सक्रिय रुग्ण म्हणजे ऍक्टिव्ह केसेस जे आहेत ते 195 जे रुग्ण आहेत ते सध्या सक्रिय आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा गोव्याला एक धोक्याची घंटा आहे, कारण कोविड वाढत आहे किंबहुना जे आरोग्य संचालनालय आहे त्यांनी कुठलेही अजून नियमावली जारी केली नाही आहे। मात्र तरी असताना आरोग्य संचालनालयाने सूचना दिल्या आहेत आणि त्या सूचना आपल्याला काटेकोरपणे सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे। 98% जी रिकव्हरी रेट आहे त्यामुळे कुठेतरी एक सुखद बातमी आहे, रिकव्हरी मोठ्या प्रमाणात होती आहे। कुणाचाही मृत्यू कोविडमधून होत नाही त्यामुळे कुठेतरी एक चांगली गोष्ट आहे। मात्र कोविड वाढतोय त्यामुळे आपण सतर्क राहणं गरजेचं आहे। गेल्या 24 तासात 1175 जे रुग्ण आहेत त्यांची टेस्टिंग केलेली आहे आणि त्यातले 169 रुग्ण जे आहेत ते ऍक्टिव्ह मिळालेले आहेत। त्यामुळे आता आम्हाला काळजी करण्याची गरज आहे। मोठ्या प्रमाणात जो कोविड जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतोय। आता आरोग्य खात्याने नेमकी नियमावली किंवा जे सूचना आहे ते नेमके काय आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करूया। पहिली सूचना त्यांनी अशी सांगितलेली आहे की आपण जर घरापासून बाहेर पडत असाल तर मास्क घालणं गरजेचं आहे। सामाजिक ठिकाणी आपण जमावबंदी असणं गरजेचं आहे, कारण मोठ्या प्रमाणात कोविड वाढतोय आणि सामाजिक ठिकाणी मास्क घालून जमाव करणं कुठेतरी धोक्याचं असू शकतं किंवा कोविड वाढण्यास आमंत्रण असू शकतं। तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे जर आपल्याला सर्दी असेल, पडसाद असेल किंवा कोविडचे जर आपल्याला सिम्पटम्स असतील तर तात्काळ आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तिथे तपासणी करणं गरजेचं आहे। जर कोविड असल्यास आपण 7 दिवस क्वारंटाईन म्हणजेच होम आयसोलेशन मध्ये राहणं गरजेचं आहे, असंही या सगळ्या या सूचनांमध्ये म्हटलं आहे। आपल्याला खुंकताना किंवा शिंकताना आपल्या नाक तोंड रुमालाने झाकणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला आजार जर असेल तर तो दुसऱ्याला पोहोचणार नाही। आणि शेवटची गोष्ट आणि महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे सामाजिक ठिकाणी किंबहुना कुठेही थुंकू नका असं त्यांनी सांगितलं आहे, कारण थुंकल्यानं जो आजार जो आहे तो वाढण्याची संभावना व्यक्त केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोग्य संचालनालयाने आज एक सूचना जारी केली आहे, ती काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे, कारण मागील काही दिवसांपासून कोविडच्या रुग्णांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढ होतीये।